आदेश दिले की वन खात्याच्या जमिनीवर असलेलं बेकायदेशीर बांधकाम अतिक्रमण केलेलं बांधकाम तोडून टाका, तरी सुद्धा राज्यातलं सरकार खातं त्याची कारवाई करत नाही। शेवटीला हायकोर्ट म्हणतं की जर तुम्ही ही कारवाई केली नाही तर वन अधिकाऱ्याला वनात पाठवू। बेकायदेशीर बांधकाम म्हणजे अफजल खान भक्तांनी जे बेकायदेशीर बांधकाम केले त्याच्या संरक्षणासाठी पोलीस तैनात केले, 14 पोलीस आहेत तिथं, 14 पोलिसांचा बंदोबस्त आहे। आणि हा बंदोबस्त करत असताना काही पोलीस त्या ठिकाणी साप चावून मृत्युमुखी पडले। तरीमध्ये हे पोलीस त्या ठिकाणी बंदोबस्त करतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शत्रूच। आणि त्या ठिकाणी हे पोलीस त्या ठिकाणी साप चावून मृत्युमुखी पडले। शेवटीला या राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास ही गोष्ट मी गेल्या अधिवेशनामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये मी आणून दिली आणि ही सगळी वस्तुस्थिती त्यांना मी सांगितली की हायकोर्टाने आदेश देऊन सुद्धा तुमचं खातं तोडत नाही। त्यावर अर्थमंत्री सुधीर व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ह्या 19 खोल्या 8 दिवसाच्या आत जमीन दोस्त करा आणि अहवाल सादर करा असा सातारा जिल्हा प्रशासनाला आदेश दिला। शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही सत्ता भोगता आणि एक अफजल खान भक्त ह्या 122 भाजपच्या आमदार आणि 63 शिवसेनेच्या आमदारांना भारी पडतो ही आम्हाला शिवभक्तांना लाज वाटण्यासाठी शर्मेने खाली माला घालण्यासारखी गोष्ट आहे। आणि तो जाऊन तिथं स्थगिती मिळवतो। या हलगर्जीपणा करणाऱ्या वन अधिकाऱ्याला तातडीनं त्या ठिकाणी गडचिरोलीला पाठवायला पाहिजे, त्याला सस्पेंड करायला पाहिजे। काय नव्हतं अधिकारी अनिल अंजनकर सातारा एसपीनी संदीप पाटलांनी स्पष्टपणे सांगितलं की मला जेवढा फौज पाटा मागेल तेवढा मी फौज पाटा देतो, तिथं कायदेशीरचा प्रश्न मी निर्माण होऊ देणार नाही, पण तोडायचा अधिकार त्या वन खात्याला आहे, तो अंजनकरचं धाडच झालं नाही असा त्या ठिकाणी षंड अधिकारी इथं नेमलेला आहे, त्याची ताबडतोब बदली झाली, त्याला ताबडतोब बळजबरी केलं पाहिजे। पण हा विषय एवढ्या वेळा आम्ही तो ओरडतो येतो सांगलीतून इथे येतो बोलतो, अहो साताऱ्याचा पालकमंत्री शिवसेनेचा एमआय आमचा नाही, शिवाजी महाराजांचं नाव घेणारे पक्ष आहे, त्यांना कधी दिसलं नाही हे चाललेला हा कारभार काय चाललंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसदाराने एकमेकण्यात भांडण मर्दुमकी दाखवण्यापेक्षा प्रतापगडाच्या पायथ्याशी मर्दुमकी दाखवावी काय असेल ती तुमची, त्या टोल नाक्यावर भांडत बसताय दोघ, ती तिथं मर्दुमकी दाखवा प्रतापगडाच्या पायथ्याशी, तर तुम्ही खरे शिवाजी महाराजांचे वारसदार आहात। खरोखर तुम्ही जर शिवाजी महाराजांचे वारसदार दोघ जण असाल तर तुमची मर्दुमकी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानच्या थडक्याजवळ टाका, ते तोडून टाका सगळं आणि अफजल खान वादाचं शिवप्रतापाचं भव्य शिल्प उभा करा, ह्या दोघांचा झांगी सत्कार करतो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसदाराने एकमेकण्यात भांडून मर्दुमकी दाखवण्यापेक्षा प्रतापगडाच्या पायथ्याशी मर्दुमकी दाखवावी काय असेल ती तुमची, त्या टोल नाक्यावर भांडत बसताय दोघ, ती तिथं मर्दुमकी दाखवा प्रतापगडाच्या पायथ्याशी, तर तुम्ही खरे शिवाजी महाराजांचे वारसदार आहात। खरोखर तुम्ही जर शिवाजी महाराजांचे वारसदार दोघ जण असाल तर तुमची मर्दुमकी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानच्या थडक्याजवळ टाका, ते तोडून टाका सगळं आणि अफजल खान वादाचं शिवप्रतापाचं भव्य शिल्प उभा करा, ह्या दोघांचा झांगी सत्कार करतो। आणि गडाची मालकी गडाची प्रतापगडाचे मालक छत्रपती उदयनराजे भोसले आहेत, वास्तविक त्यांनी हा पुढाकार घेऊन केला पाहिजे। शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा अफजल खान वादाचा शिवप्रताप पुसायचा प्रयत्न चालला आहे, छत्रपतींच्या गादीनं हे सहन करता कामा नये आणि कशाची त्यांनी फिकीर करता कामा नये आणि मताची तर अजिबात करता कामा नये, म्हणजे शिवभक्तांच्या पश्चातापाची वेळ येऊ द्यायची नसेल तर ह्याचा निर्णय झाला पाहिजे। 2 वर्ष शिल्लक आहे तुमच्या हातात, या 2 वर्षात माझं स्पष्ट म्हणणं आहे।
भारीतला भारी वकील लावा, सुप्रीम कोर्टामध्ये थक्कम बाजू मांडा आणि ते 19 खोल्या जमीन दोस्त करून टाका. सगळी पडझड झालेली आहे. ते कसे पोलीस राहतात त्यांनाच नाही. पोलिसांना ह्यातनं मोकळं करावं, जनतेच्या रक्षणासाठी पोलीस वापरा. ते अफजल खानच्या ह्या बेकायदेशीर बांधकामासाठी वापरू नका, जनतेच्या रक्षणासाठी वापरा. पोलीस अक्षरशः रडतात. मला हात हात जोडून सांगितलं आम्हाला इथनं एवढं मोकळं करा, ह्याचा शेवट करा शिंदे साहेब. दोन वर्षात नाही जर केलं तर तुम्ही काय करणार? ते बघा, शेवटीला मग त्याची बाबरी करायला लागला आम्हाला. जे शिवाजी महाराजांना मागतात, जे शिव बघतायत, त्या सगळ्यांनी यात सहभागी होईल. कोणाला निमंत्रण द्यायला काय माझ्या घरात?